नेमका निर्णय कोणाच्या बाजूने लागतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. वळूया पुढच्या बातमीकडे. भाजपला अपेक्षित निर्णय निवडणूक आयोग घेईल असं आमदार रोहित पवार यांनी निवडणूक आयोगावर टीका करत म्हटलंय. योग्य निर्णय न दिल्यास न्यायालयात जाऊ असं देखील आमदार रोहित पवार म्हणाले. तर निवडणूक आयोगाला भाजपचे पाठबळ आहे असं देखील आमदार रोहित पवारांनी म्हटलंय. आज निवडणूक आयोगाकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेमका कोणता याबाबत सुनावणी होत आहे. आपल्याला समजत आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. आज निवडणूक आयोगाकडे महत्वाची सुनावणी होणार आहे. कसं पाहता या सगळ्या सुनावणी आपण फक्त अपेक्षा करू शकतो की इलेक्शन कमिशन निर्णय कुठेतरी संविधानाच्या बाजूने देईल आणि संविधानाच्या पद्धतीने जर आपल्याला जायचं असेल तर निर्णय हा आदरणीय पवार साहेब आणि राष्ट्रवादीच्या बाजूने लागण्याची संभावना आहे. पण सामान्य लोकांमध्ये जर आपण याबाबत चर्चा केली तर सगळ्यांचंच मत होते की इलेक्शन कमिशन हे भाजपच्या हातातली एक बावली आहे. निर्णय भाजपला जो योग्य ठरू शकतो असाच ते निर्णय देऊ शकतात. मला इलेक्शन कमिशनला फक्त विनंती एवढीच करायची की ही जी आता जनभावना झालेली आहे इलेक्शन कमिशन बद्दल ती कुठेतरी मोडीत काढावी. इलेक्शन कमिशनने जो कुठला निर्णय दिला तो समजा संविधानाच्या आणि आदरणीय पवारसाहेबांच्या विरोधात असेल. कारण का साहेब आणि ते जे संविधान आहे आमच्या पार्टीचं सुद्धा ते देशाच्या संविधानाच्या बेसिसवर आहे. त्यामुळे तो जर निर्णय विरोधात घेत आम्ही कोर्टात जाऊ आणि कोर्ट नक्कीच न्याय हा आदरणीय पवारसाहेबांची बाजू घेईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आज न्यायालय पवारसाहेब कोण जात आहे. नाही, इतरही पदाधिकारी आहेत, ते पदाधिकारी जातील तिथे आणि तिथे जाऊन मग आपली बाजू मांडतील. आपण जर पाहिलं शिवसेनेचा अनुभव पाहता निवडणूक आयोगाबद्दल किती विश्वास आहे पारदर्शी काम होईल. जेव्हा सामान्य लोकच जेव्हा बोलायला लागतात की इलेक्शन कमिशन हे भाजपच्या हातातली भावली त्याच्यावरूनच तुम्ही समजून घ्या की काय पद्धतीने इलेक्शन कमिशन आज काम करत आहे. आणि मध्ये जो पार्लमेंटमध्ये एक रूल पास झाला ज्याच्यामध्ये इलेक्शन कमिशन मध्ये पूर्वी सुप्रीम कोर्टचे प्रमुख हे एक व्यक्ती असायचे आणि त्याच्यात निर्णय घेत असताना की इलेक्शन कमिशनचा प्रमुख कोण तर ते त्याच्यामध्ये त्यांचं मत मांडायचे. मग आता ते बदल झाला, त्यांच्या जागेवर मंत्र्या घेतले म्हणजे भाजपचेच सगळे मेजॉरिटी तिथे झाली असं दिसतं. मग अशा परिस्थितीमध्ये जर इलेक्शन कमिशन काम करणार असेल त्याला पाठवण भाजप देणार असेल तर मग आता लोकांचीच मत भाजपचंच ऐकणार इलेक्शन कमिशन झालं असं झालं ते चुकीचं. काल स्वतः पवारसाहेबांनी जाहीर केलं की पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष 20 आहे ना. आणि राष्ट्रवादीमध्ये राष्ट्र अध्यक्ष जे असतात त्यांचंच खर तर पूर्ण अधिकार असतात. ते निर्णय घेतात, त्या पद्धतीने पार्टी चालत असते. त्यामुळे आदरणीय पवारसाहेब तिथं पूर्वीही अध्यक्ष होते, आताही अध्यक्ष आहेत. त्यामुळे म्हणूनच आम्हाला विश्वास वाटतो की जर आपण न्यायप्रमाणे गेलो तर न्याय हा आदरणीय पवारसाहेबांच्या बाजूनच आहे. आपण जर पाहिलं तर निवडणूक आयोगावर समोर पुरावे द्यावे लागतात सह्यांसह. किती सह्या किंवा तयारी काय काय केली जेवढी पाहिजे तेवढी तयारी आहे आणि सगळे खरे सह्या खऱ्या लोकांच्या सह्या. आणि आज इलेक्शन कमिशन मध्ये जेव्हा आर्ग्युमेंट होईल पुढच्या बाजूने काय केलं हे आपल्या सर्वांसमोर नक्कीच येईल असं वाटत. काल पवारसाहेबांनी बोलत सांगितलं की भारतीय जनता पक्षाची चिन्ह कमर आहे ती वॉशिंग मशीन चिन्ह घ्यावं असं ते प्रकारे सुचवलं. नाही, आता ज्या पद्धतीने भाजप वागत आहे त्या पद्धतीने अनेक नेते त्यांच्याकडे जात आहे. पूर्वी भाजप त्या नेत्यांबद्दल जेव्हा ते दुसऱ्या पक्षात असतात कशा पद्धतीने बोलतात, करप्शन बद्दल कसं बोललं जातं आणि तेच नेते जेव्हा भाजपला पाठबळ देतात पाठिंबा देतात नाहीतर भाजप भाजपमध्ये प्रवेश करतात त्यानंतर भाजप त्यांच्याबद्दल काय करतं काय बोलतं हे कुठेतरी बघावं लागेल. लोकांना दुतोपी भूमिका कधी आवडत नाही. आणि गेल्या काही वर्षांमध्ये आपण जर बघितलं तर भाजप ज्या पद्धतीने वागत आहे ते नेहमी दुतप्पी भूमिकाच घेत आलेली आहे. आरक्षणाच्या बाबतीत सुद्धा भाजपची नेहमीच दुतप्पी भूमिका राहिलेली आहे. आणि हे जे काही नेते जातात त्या पद्धतीने ते त्यांची भूमिका बदलत असतात आणि ही भूमिका सामान्य लोकांना आवडतच नाही. पण भाजपच्याच कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना जे कट्टर आहेत भाजपचे त्यांना सुद्धा आत्ताची नवीन बदललेली भूमिका आवडत आहे.
आपण जर पाहिलं तर या ठिकाणी निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर जनतेच्या मनामध्ये प्रश्न तरी देखील निवडणूक आयोगाने योग्य निर्णय दिला नाही तर प्रसंगी न्यायालयात जाऊ असा इशारा आमदार रोहित पवार यांनी आपल्याशी कर्जत.